अंतिम वस्तू आणि अर्धसिद्ध वस्तू, त्या अंतिम वस्तूला आपण फायनल गुड्स म्हणतो आणि इंटरमिडिएट गुड्स म्हणतो, या अर्धसिद्ध वस्तूला इंटरमिडिएट गुड्स म्हणतो. आता या दोन्ही प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या दोन्ही प्रकारच्या वस्तू जवळपास उपभोग्य आणि भांडवली वस्तू सारख्याच आहेत, हे लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला वारंवार हे मागच्या लेक्चरला आपण उपभोग्य वस्तू एक शिकलेला होता, भांडवली वस्तू शिकलेलो होतो आणि आता आपण अंतिम वस्तू आणि अर्धसिद्ध वस्तू शिकतोय. या ज्या संकल्पना आहेत या चार चार मार्काला तुम्हाला पेपरमध्ये विचारतात आणि या अतिशय सोप्या संकल्पना आहेत. चार चार मार्काला पेपरमध्ये तुम्हाला विचारतात की अंतिम वस्तू म्हणजे काय किंवा अर्धसिद्ध वस्तू म्हणजे काय, हे तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे, ठीक आहे. तर अंतिम वस्तू, या ठिकाणी अंतिम वस्तू म्हणजे जी वस्तू उत्पादनानंतर उपभोक्त्याद्वारे इच्छा आणि गरज पूर्ण करण्याकरिता वापरली जाते तिला आपण अंतिम वस्तू असे म्हणतो, है ना. मग उपभोग्य वस्तूचाही आपण अशाच प्रकारची व्याख्या केली होती. आता उपभोग्य वस्तू आणि अंतिम वस्तू या जवळपास सारखा, तो ग्राहक आहे किंवा जो उपभोक्ता आहे त्या वस्तूची खरेदी करतो तोच शेवटचा उपभोग घेतो. म्हणजे उपभोग्य वस्तू म्हणजेच काय की अंतिम वस्तूला आपण उपभोग्य वस्तू सुद्धा म्हणतो आहे, ठीक आहे. जर दुसऱ्या शब्दात आपण त्याची जर व्याख्या करायची झाली तर वस्तूची दुसऱ्याला विक्री करीत नाही किंवा तिचा वापर अन्य वस्तूंच्या निर्मिती करता किंवा तिचं स्वरूप बदलण्याकरिता केला जात नाही अशा प्रकारची वस्तू म्हणजे अंतिम वस्तू. म्हणजे जी वस्तू उपभोक्ता शेवटचा उपभोक्ता वापरतो ती वस्तू म्हणजे अंतिम वस्तू. म्हणजे त्या वस्तूचा त्या उपभोक्त्याने वापर केल्यानंतर त्या वस्तूचा दुसरीकडे कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही, म्हणजे ती समाप्त होत असते, त्या वस्तूला आपण अंतिम वस्तू असे म्हणतो. आता अंतिम वस्तू शेवट हा कशाने उपभोगाने होतो, म्हणून तिला उपभोक्ता वस्तू सुद्धा म्हणजे कंझ्युमर गुड्स सुद्धा असे म्हणतो आपण. कंझ्युमर गुड्स काय असते हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. अंतिम वस्तूवर उत्पादनाची प्रक्रिया करण्याची करावयाची नसते, कारण उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली असते, म्हणून तिला आपण वस्तू असे म्हणतो, तयार वस्तू असे म्हणतोय, फिनिश्ड गुड असे म्हणतोय, ठीक आहे. म्हणजे उपभोग्य वस्तू आणि अंतिम वस्तू या दोन्ही संकल्पना जवळपास या सारख्या आहेत, नसते आहे त्या ठिकाणी मी सांगणार नाही, डिटेल जाणार नाही. परंतु अंतिम वस्तू आणि उपभोग्य वस्तू या दोन वेगवेगळ्या संकल्पना पेपरमध्ये तुम्हाला विचारतात, म्हणून हा वेगवेगळा पार्ट मी तुम्हाला सांगतो आहे, ठीक आहे. जी वस्तू उपभोक्त्याद्वारे वापरली जाते किंवा तिचा पुढच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये तिचा वापर केला जात नाही अशा प्रकारची वस्तू जी असते त्या वस्तूला आपण काय म्हणतो, तर अंतिम वस्तू असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलेलं आहे ब्रेड, बिस्किट, पेन, पुस्तक, सायकल, पंखा इत्यादी 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 अशा प्रकारच्या या अंतिम वस्तू असतात. म्हणजे ब्रेड ही खाण्यासाठी आपण वापरत असतो चायसोबत. जेव्हा आपण ब्रेड खातो म्हणजे तिचा कन्झम्पशन करतो, उपभोग घेतो, तेव्हा ती समाप्त होत असते, है ना. तिचा दुसऱ्या उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी आपण त्या ब्रेडचा वापर करू शकत नाही. बिस्किटाचा सुद्धा वापर तसंच असते. पेन जे आहे, पेन पुस्तक, ते पेन पुस्तक आपण आपल्या उपभोगासाठी आपण वापरत असतो, है ना. आणि ह्या वस्तू पेन पेन्सिल सायकल ज्या आहेत त्या दुसऱ्या वस्तू तयार करण्याकरिता त्या वस्तूचा उपयोग होत नाही, म्हणून त्या फायनल गुड्स असतात, त्या अंतिम वस्तू असतात, ठीक आहे. आपण उपभोक्ता त्या वस्तूचा उपभोग घेत असतो, त्या वस्तूला आपण काय म्हणतो, अंतिम वस्तू असे म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना, जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतो, जसं आपण जीडीपी मापतो, है ना, मोजतो तिला जीडीपीला, तर त्यावेळे फक्त अंतिम वस्तूचे मूल्य समाविष्ट करण्यात येते, है ना. जेव्हा आपण जीडीपी चे मोजमाप करतो त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. त्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये आपण ज्या काही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होत असतात त्या वस्तू आणि सेवांची जर आपण पैशात किंवा मुद्रेमध्ये त्याचे जर मूल्यांचे मापन केले तर जीडीपी होत असते, है ना. तर या जीडीपीमध्ये, या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण फक्त अंतिम वस्तूचाच समावेश करत असतो आणि अंतिम वस्तूचेच मोजमाप केल्या जात असते, हे लक्षात ठेवायचं कधीही.
कच्च्या मालासारख्या अर्धसिद्ध वस्तूंचे मूल्य समाविष्ट केले जात नाही. म्हणजे सपोज दॅट एखादा पेन आहे, पेन किंवा पेन्सिल तयार होत आहे कारखान्यामध्ये, ही तयार पेन पेन्सिलचं किती उत्पादन झालेलं आहे आणि त्या उत्पादनाचे मूल्य किती झालेले आहे, म्हणजे पैशातील मूल्य किती आहे, याचाच आपण मोजमाप करीत असतो. या अगोदर पेन्सिल कशी तयार झाली, पेन्सिलला किती कच्चा माल लागलेला आहे, पेन्सिलचा खर्च किती, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत नाही. जी वस्तू फायनल तयार झालेली आहे त्या वस्तूचे पैशातील मूल्य आपण काढतो आणि त्या मूल्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करत असतो. अर्धसिद्ध ज्या वस्तू असतात त्या अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये समाविष्ट झालेले असते, त्यामुळे उत्पन्नाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी आपण फक्त अंतिम वस्तूचाच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजमाप करीत असतो. जर कच्चा माल जो आहे म्हणजे अर्धसिद्ध वस्तू आहे, सपोज दॅट अर्धसिद्ध वस्तू म्हणजे कच्चा माल पकडून घ्या आपण, तर मग कच्चा मालाचा जर आपण त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलो आणि त्या कच्चा मालापासून तयार होणाऱ्या वस्तूचाही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केला तर त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची ही दुहेरी गणना होत असते. त्यामुळे योग्य उत्पन्नाची गणना होत नाही. त्यामुळे फक्त कच्च्या मालाचा समाविष्ट न करता आपण अंतिम वस्तूचा फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करत असतो, त्यामुळे दुहेरी गणना, कोणत्याही प्रकारची दुहेरी गणना होत नाही. ठीक आहे. आता या अंतिम वस्तूचे वैशिष्ट्य आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतो आहे. अंतिम वस्तूवर उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते, है ना, म्हणजे ते फायनल असते, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची उत्पादन प्रक्रिया त्यानंतर झालेली नाही. म्हणजे पेन तयार झालेला आहे किंवा सायकल तयार झालेली आहे, तर या सायकलवर कोणत्याही प्रकारची प्रोसेस होणार नाही, कारण ती फायनल गुड्स असते. हा एक फायनल गुड्सचा वैशिष्ट्य आहे. म्हणजेच दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनाकरता या वस्तूचा उपयोग करत नाही किंवा या वस्तूचा कच्चा माल म्हणून उपयोग करत नाही, ती वस्तू म्हणजे फायनल वस्तू आहे, अंतिम वस्तू आहे. दुसरा वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल आपल्याला, अंतिम वस्तूवर उत्पादनाची पुढील प्रक्रिया केली जात नाही. त्याच्यानंतर समोरचं आहे, अंतिम वस्तू उपभोगासाठी तयार असतात. उपभोगासाठी आपण त्या अंतिम वस्तूचा आपण वापर करीत असतो. नंतर अंतिम वस्तूची खरेदी उपभोक्त्याद्वारे उपभोगासाठी केली जाते. काही अंतिम वस्तू उपभोग्य तर काही या उत्पादन योग्य अंतिम वस्तू असतात. आणि अंतिम वस्तूचा वापर अन्य वस्तूच्या उत्पादनाकरिता अर्धसिद्ध वस्तू म्हणून केला जाऊ शकतो, असाही या ठिकाणी वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता या अंतिम वस्तूचे दोन प्रकार आपल्याला बघायचे आहे, अंतिम उपभोग्य वस्तू, उपभोक्ता वस्तू, आणि अंतिम उत्पादक वस्तू. दोन प्रकार आहेत अंतिम वस्तूचे. तर त्याच्यामधला पहिला प्रकार आहे अंतिम उपभोक्ता वस्तू. ज्या वस्तू उपभोग्य वस्तू उपभोग त्याद्वारे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी खरेदी केल्या जातात त्यांना आपण काय म्हणतो, अंतिम उपभोक्ता वस्तू असं म्हणतो. उदाहरणार्थ जर आपण सांगायचं झालं तर ब्रेड आहे, दूध आहे, पंखा, टेलिव्हिजन, कार, धुलाई यंत्र इत्यादी म्हणजे घरगुती उपभोगासाठी ज्या वस्तूंचा आपण वापर करीत असतो त्या अंतिम वस्तू म्हणजे उपभोक्ता अंतिम वस्तू होईल. ठीक आहे. आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काही वस्तू वापरतोय त्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू वापरतो त्याला आपण अंतिम वस्तू म्हणतो. परंतु कोणत्या प्रकारच्या अंतिम वस्तू, उपभोक्ता अंतिम वस्तू आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे उत्पादक किंवा उत्पादक वस्तू, है ना, अंतिम उत्पादक वस्तू. उत्पादक किंवा पेढ्यांद्वारे ज्या कंपन्या असतात किंवा उत्पादन संस्था असतात किंवा एखादा उद्योगधंदा असतो त्या उद्योगधंद्याद्वारे वस्तूच्या उत्पादनाकरिता ज्या वस्तू आपण वापरत असतो त्याला आपण काय म्हणतो, उत्पादक वस्तू असे म्हणतो. म्हणजेच उदाहरण जर सांगायचं झालं की यंत्रसामुग्री आहे, इमारती आहे, संयंत्र आहेत, या सगळ्या उत्पादक अंतिम वस्तू आहेत. म्हणजेच या अंतिम वस्तू आहेत म्हणजे याच्यावर दुसरी प्रक्रिया केली जात नाही, परंतु वस्तूच्या उत्पादनाकरिता या सगळ्या वस्तूंचा वापर करीत असतो म्हणून त्याला उत्पादक वस्तू असे म्हणतात. जसं यंत्रसामुग्री आहे, यंत्रसामुग्रीचा वापर करून आपण वस्तू आणि सेवांची निर्मिती करू शकतो. इमारत हा जो प्रकार आहे, इमारत, कारण इमारत हा उत्पादनाच्या घटकामध्ये समाविष्ट होतो, है ना. यंत्रसामुग्री उत्पादनाचे हे इतर घटक आहे. तर हे
या घटकांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचं आपण उत्पादन घेत असतो म्हणून त्याला उत्पादक वस्तू असे आपण म्हणतो, परंतु कोणत्या? अंतिम उत्पादक वस्तू। ठीक, आता याच्यानंतरच दुसरी संकल्पना आपण या ठिकाणी शिकणार आहोत, अर्धसिद्ध वस्तू। अर्धसिद्ध वस्तू या कशा? भांडवली वस्तू ज्या आपण मागे शिकलेल्या होत्या त्या भांडवली वस्तूचा प्रकार म्हणजेच अर्धसिद्ध वस्तू होय असं आपण या ठिकाणी म्हणतो आहे। आता अर्धसिद्ध वस्तू ज्याला इंटरमिडिएट गुड्स असे म्हणतो आहे, अंतिम वस्तू तयार करण्याकरिता जे आदान म्हणजे इनपुट्स म्हणतो आपण त्याला, उत्पादनाचे घटक असे आपण म्हणतोय। नेहमी आपण शिकतोय की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे चारही उत्पादनाचे घटक आहेत आणि त्याला आपण आदाने सुद्धा म्हणतोय। इनपुट्स म्हणजे वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी जे उत्पादनाचे घटक लागतात, आदाने लागतात, त्याला आपण आदान असे म्हणतोय, उत्पादनाचे घटक असे म्हणतोय। तर अंतिम वस्तू तयार करण्यासाठी जे आदान म्हणून ज्या वस्तूंचा वापर केला जातो, ज्या घटकांचा वापर केला जातो, त्या वस्तूंना आपण अर्धसिद्ध वस्तू असे आपण म्हणतोय, है ना। तर उत्पादनाचा वस्तूच्या उत्पादन करण्यासाठी अनेक घटक आपल्याला कामाला लावा लागतात, जसं भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी अर्धसिद्ध वस्तू म्हणून मोडतात, है ना, अर्धसिद्ध वस्तू म्हणून। आता अर्धसिद्ध वस्तूवर पुढची प्रक्रिया करूनच अंतिम वस्तू तयार केली जाते म्हणून त्यांना उत्पादक वस्तू असे म्हणतात। अर्धसिद्ध वस्तू उत्पादक परिक्षेत्राच्या आत असतात, म्हणजेच इंडस्ट्री, एक पर्टिक्युलर जी इंडस्ट्री असते त्या इंडस्ट्रीमध्येच इंडस्ट्रीमध्येच त्यांचे कार्यक्षेत्र असते, त्यामध्येच त्या व्याप्त झालेल्या असतात। कारखान्यामध्ये जर बघा, इमारत आहे, संयंत्र लावलेले आहे, मोठमोठ्या यंत्रसामुग्री आहेत, त्या सगळ्यांना आपण, किंवा उपकरणे आहेत, कच्चा माल आहे, इंधनाच्या व्यवस्था आहेत, ह्या सगळ्या विशिष्ट कार्यक्षेत्रामध्येच कार्य करीत असतात म्हणून त्यांना अर्धसिद्ध वस्तू असे म्हणतात। हे सगळे जे घटक आहेत, जसा कच्चा माल आहे, इंधन आहे, ज्याला आपण त्याला वीज म्हणतोय, सुटे पार्ट आहेत यंत्राचे, यंत्रसामुग्री आहे, उपकरणे आहेत, या सगळ्यांचा वापर करून आपण काय करत असतो की वस्तूचं उत्पादन घेत असतो आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या आधारांचा समावेश होत असतो म्हणून त्याला अर्धसिद्ध वस्तू असे म्हणतात। म्हणजेच काय की अर्धसिद्ध वस्तूचा वापर वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी केला जात असतो म्हणून त्यांना अर्धसिद्ध वस्तू असे म्हणतात। आता अर्धसिद्ध वस्तूचा वापर अनेक उद्देशासाठी सुद्धा आपण करतो। उदाहरणार्थ जर आपण जर लोखंड आहे तर लोखंडाचा वापर आपण गृहनिर्माण करण्यासाठी, यंत्रसामुग्री तयार करण्यासाठी किंवा फर्निचर, कार इत्यादी तयार करण्यासाठी आपण वापरत असतो। तसेच लाकूड जो आहे, लाकडाचाही वापर आपण फर्निचर किंवा दारे खिडक्या घराची तयार करण्यासाठी आपण वापरत असतो। म्हणजेच हे अर्धसिद्ध ज्या वस्तू आहेत, कच्चा माल म्हणतो आपण त्याला, तर त्या अनेक उपयोगाच्या आहेत असं या ठिकाणी म्हणायचं आहे। आता एखादी वस्तू अर्धसिद्ध वस्तू आहे की अंतिम वस्तू आहे याचे वर्गीकरण आपण कसे करू किंवा करू शकत नाही, कारण त्याचा वापर वेगवेगळा असतो। ज्या उपयोगासाठी ती वापरली जात असते त्यावरून त्या वस्तूला अर्धसिद्ध वस्तू आहे की अंतिम वस्तू आहे असे आपण निरपेक्षपणे म्हणू शकतो। तर मग जसं साखर आहे, साखरेचा वापर आपण जर बिस्किट तयार करण्यासाठी केला तर ती अर्धसिद्ध वस्तू होईल, परंतु जर आपण या साखरेचा वापर उपभोगासाठी केला तर ती अंतिम वस्तू होईल। म्हणजेच या अर्धसिद्ध वस्तूचा वापर कशा प्रकारचा आहे त्यावरून त्या वस्तूंचा आपण अंतिम वस्तू आहे की अर्धसिद्ध वस्तू आहे असं वर्गीकरण या ठिकाणी करू शकतो। तसेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की एखादी वस्तू अर्धसिद्ध वस्तू आहे की उपभोक्ता वस्तू आहे तिचा वापरावरून अवलंबून असते। ज्या ठिकाणी उदाहरणामध्ये मी सांगतोय, या ठिकाणी कापड जो आहे, ज्या ठिकाणी वरती सांगितलंय मी साखरेचा उदाहरण, आता कापडाचा उदाहरण देतोय तुम्हाला। कापडाचा वापर रेडीमेड कपडे तयार करण्यासाठी जर केला तर ती अर्धसिद्ध, म्हणजे कच्चा माल म्हणून जर कापडाचा आपण जर वापर केला, म्हणजेच नवीन कपडे तयार करण्यासाठी जर कापडाचा वापर केला तर ती काय झाली, अर्धसिद्ध वस्तू झाली। परंतु या कापडाचा वापर त्याने स्वतःकरिता जर उपयुक्त केला, स्वतःच्या वापरासाठी, उपभोगासाठी जर केला तर ती अंतिम वस्तू आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजेच वस्तूच्या वापरानुसार ती वस्तू अर्धसिद्ध आहे की अंतिम आहे हे आपल्याला या ठिकाणी वर्गीकृत करता येते। ठीक आहे,
आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन जेव्हा आपण करतो त्या ठिकाणी मागे म्हटलेलं आहे की अंतिम वस्तूंचाच आपण या ठिकाणी समाविष्ट केला जात असतो. अर्धसिद्ध वस्तूंचा आपण अर्धसिद्ध वस्तूचे मूल्य आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेत नाही. कारण त्याचं कारण असं आहे या ठिकाणी की मूल्य अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये समाविष्ट झालेले असते. जे अर्धसिद्ध वस्तूचे जे काही खर्च आहे, जसं आपण एखादी वस्तू तयार करतोय पेन पेन्सिल म्हणा, तर त्या पेन पेन्सिल तयार करण्यासाठी जो कच्चा माल आहे त्या कच्चा मालाचा जो खर्च आहे हा अंतिम वस्तू म्हणजे पेन पेन्सिल जेव्हा तयार होतात तेव्हा त्यांच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जात असतो. त्यामुळे अर्धसिद्ध ज्या वस्तू आहेत, ज्या कच्चा माल आहे, त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केला जात नाही. याचा जो खर्च आहे हा अंतिम वस्तूमध्येच गणल्या जातो आणि अंतिम वस्तूचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो आहे. त्यामुळे अर्धसिद्ध वस्तूचे जे मूल्य आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होत नाही, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह काही प्रश्नामध्ये तुम्हाला विचारतात. हा, हे लक्षात ठेवायचं. आता अर्धसिद्ध वस्तूची उपलब्धता कशी करावी याबाबत उत्पादक पिढीसमोर तीन प्रकारचे विकल्प या ठिकाणी उपलब्ध आहे. पहिला जो विकल्प या ठिकाणी सांगितला आहे की अर्धसिद्ध वस्तूची स्वतःची निर्मिती करून नंतर त्यांना उत्पादनाकरता वापर करणे, म्हणजे कच्चा माल म्हणून अर्धसिद्ध वस्तूचा वापर करणे, हा एक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. दुसरा पर्याय या ठिकाणी असा उपलब्ध आहे की प्रसिद्ध वस्तूची निर्मिती करून त्याची विक्री करणे, हाही एक पर्याय उपलब्ध आहे. आणि तिसरा या ठिकाणी आहे की अर्धसिद्ध वस्तू बाजारातून खरेदी करून नंतर त्याचा वापर दुय्यम प्रसिद्ध वस्तू म्हणून किंवा अंतिम वस्तूच्या उत्पादनाकरिता करणे. अशा प्रकारचे तीन पर्याय या पेढी समोर असतात. तर मग कोणत्या पर्यायाचा वापर करणं कराव्या हा पूर्णतः अधिकार त्या पेढीचा असतो किंवा त्या उत्पादक संस्थेचा असतो. ठीक आहे, या ठिकाणी परत अर्धसिद्ध वस्तूची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. अर्धसिद्ध वस्तू या एकतर कच्चा माल किंवा अर्धनिर्मित असतात, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाकरिता या वस्तूचा आपण वापर करीत असतो. दुसरा आहे अर्धसिद्ध वस्तू उत्पादन परिक्षेत्राच्या आत असतात, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्धसिद्ध वस्तू उत्पादनाची पुढची प्रक्रिया केली जात नाही, म्हणजे या ठिकाणी उत्पादनाची पुढची प्रक्रिया करून ती अंतिम वस्तूमध्ये रूपांतर आपल्याला करता येत असतो. म्हणजेच अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये अर्धसिद्ध वस्तूंचा समाविष्ट होत असतो. या ठिकाणी परत सांगता येईल की अनेक उपभोक्ता वस्तू किंवा अंतिम वस्तू दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनात अर्धसिद्ध म्हणून वापरल्या जात असतात. जसा मीठ आहे, मीठ हे अनेक खाद्यपदार्थ पदार्थाच्या उत्पादनाकरिता आपण वापरत असतो. अनेक खाद्यपदार्थ जे तयार होत असतात बाजारपेठेमध्ये, त्या खाद्यपदार्थांच्या वापरामध्ये मिठाचा आपण उपयोग करतो, म्हणजे अर्धसिद्ध वस्तू या बहुउपयोगी आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर आहे की अर्धसिद्ध वस्तूंचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही, कारण त्याचे मूल्य अंतिम वस्तूमध्ये समाविष्ट झालेले असते. अशा प्रकारची ही चार वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारच्या या अंतिम वस्तू आणि अर्धसिद्ध वस्तू या दोन संकल्पना चार चार मार्काला आपल्याला पेपरमध्ये विचारतात आणि त्यावर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न सुद्धा विचारतात.